आंबेगाव जुन्नर खेड आणि शिरूर पारनेर तालुक्यातील लाखो भाविकांची श्रद्धास्थान असलेल्या म्हाळसाकांत खंडोबाच्या यात्रेस आजपासून सुरुवात झाली आहे. सकाळी धामणी लोणी शिरदाळे पहाडदरा ज्ञानेश्वर वस्ती अवचरी खुर्द गावडेवाडी महाळुंगेल लांडेवाडी जारकरवाडी या गावातील भाविकांनी पारंपरिक वाद्यांच्या सुरात तसेच ढोल ताशांच्या गजरात मिरवणुकीने देवास हारतुरे मांडवडहाळे यांनी नैवेद्य अर्पण केलाय. मंदिराच्या आवारात भाविकांनी खंडोबाची जागरणी केली तसेच तळी भरली आहे. यात्रेची व्यवस्था यात्रा कमिटीचे अध्यक्ष गजाराम पाटील जाधव पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखेले सरपंच सागर जाधव वामनराव जाधव आनंदा जाधव कैलास वाघ किसन वाघ विक्रम बोराडे यात्रा उत्सव समिती ग्रामस्थ आणि गावातील तरुण मंडळांच्या कार्यकर्त्यांनी पाहिली आहे. मंदिर आणि परिसरात दादाभाऊ भगत आणि इतर भगत मंडळी यांनी प्रकाश पाटील जाधव यांनी व्यवस्था पाहिली आहे. यावर्षी यात्रा परिसरात कोणताही फ्लेक्स बोर्ड लावण्यास मनाई करण्यात आल्याने कोठेही फ्लेक्स दिसला नाही. मिरवणुकीसाठी डीजे वापरण्यास बंदी असल्याने मिरवणुकीमध्ये पारंपरिक वाद्य आणि त्याचबरोबरीने बेंजो पथक यांची मागणी वाढली आहे. पडल्यामुळं पाणी टंचाई जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न असून आणि भाविकांची यावर्षी गेल्या वर्षीपेक्षा प्रमाणापेक्षा गर्दी कमी आहे. या यात्रेसाठी पुणे जिल्ह्यातून अनेक ग्रामीण भागातून तालुक्यातून भाविक भक्त येत असतात. दरवर्षीप्रमाणे यात्रेचा माहोल हा ह्यावर्षी कमी आहे आणि हे सगळं करत असताना भाविकांची श्रद्धास्थान असलेलं म्हाळसाकांत मंदिर हे एक पुणे जिल्ह्यातील एक मोठं देवस्थान असून कुलस्वामी खंडेराच्या कृपेने धामणीवरचा दुष्काळाची छाया पुढल्या वर्षी या तीव्रता कमीत कमी हो अशी सर्व भाविकांची मनोमन इच्छा आहे. कुलस्वामी कुलदैवत म्हाळसाकांताच्या यात्रेच्या निमित्तानं आमच्या धामणी गावामध्ये 19 आणि 20 फेब्रुवारी रोजी जी मोठ्या उत्साहात होणार यात्रा ही सालावतपणे या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये भरलेली आहे. दुष्काळ असला तरी पण दुष्काळाचा सावट काही यात्रेवर जाणवत नाही आणि या यात्रेमध्ये आमच्या धामणी ग्रामपंचायतीच्या वतीनं मी सरपंच असेल किंवा ग्रामसेवक माझे सर्व सहकारी मित्र असतील आम्ही सर्वांनी मिळून या यात्रेमध्ये जास्तीत जास्त लोकांना सुरक्षा कशी पोहोचवता याचा प्रयत्न केलेला आहे. उदाहरणार्थ आम्ही त्या ठिकाणी लाईटची 2-3 टॉवर उभे केलेले आहेत. त्याचप्रमाणे फिरते शौचालयसुद्धा या ठिकाणी आणलेले आहेत आणि पोलिसांना बसण्यासाठी अशी पोलीस कक्ष बनवलेले आहे 2 ठिकाणी. पार्किंगची सुद्धा सुसज्ज अशी व्यवस्था या ठिकाणी ग्रामपंचायतमार्फत केलेली आहे. मी या ठिकाणी कुलस्वामी खंडेराला प्रार्थना करतो की हे खंडेराया हे दुष्काळ सावट हटू दे आमचा शेतकरी राजा सुखी होऊ दे